विद्यार्थी पटसंख्येचे निकष कमी झाले पाहिजे. शिक्षक की एकता जिंदाबाद. हमारी मांगे पूरी करो. विजुक्ता संघटनेचा विजय असो. त्यांच्या बाबतीत शासन बिलकुल संवेदनशील नाही आहे. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्ती असून सुद्धा टप्पा अनुदानातील शिक्षक पेन्शनपासून वंचित आहे. हा त्यांच्यावरचा अन्याय आहे. याशिवाय 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे. 10-20-30 ही आश्वासित प्रगती योजना संबंध राज्यभर सगळ्या कर्मचाऱ्यांना लागू झाली. केवळ शिक्षक हा घटक त्याच्यापासून वंचित आहे. त्यामुळे 10-20-30 योजना आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू झाली पाहिजे. खरं म्हणजे 1160 कोटी रुपये शासनानं मंजूर केले, पण त्याच्या वितरणाच्या बाबतीत जो काही शासन आदेश निर्गमित केला त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आणि अडचणी टाकल्यामुळे हे 1160 कोटी त्या शिक्षकांपर्यंत पोहोचणार नाहीत. आणि म्हणून तातडीनं त्यातील अटी ज्या आहेत त्या जाचक आहेत, त्या तातडीनं कमी केल्या पाहिजे. याशिवाय विद्यार्थी पटसंख्या ही प्रचंड करून ठेवली 120, ती तातडीनं पूर्वी ज्या प्रचलित पद्धतीची पटसंख्या होती शाळा संहितेनुसार ती कायम ठेवली पाहिजे, हीसुद्धा आमची मागणी आहे. सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष केलं पाहिजे, हीसुद्धा आमची मागणी आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक नाही आहे. अनेक ज्युनियर कॉलेजमध्ये एकही शिक्षक नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे तातडीनं शिक्षक भरती केली पाहिजे आणि विद्यार्थ्याला शिक्षक शिकवायला दिले पाहिजे, हीसुद्धा आमची प्रामुख्यानं मागणी आहे. या राज्यामध्ये शिक्षण आणि शिक्षकांचे प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत, परंतु शासन कोणत्याही प्रकारची संवेदनशीलता दाखवत नाही. शिक्षक दिन 2022 पासून 5 सप्टेंबरपासून आम्ही वेगवेगळ्या टप्प्यावर आंदोलनं केली, मात्र कोणत्याही आंदोलनाच्या बाबतीत शासनानं आमची दखल घेतली नाही. आणि म्हणून ना इलाज असतो 12वी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनावर आम्हाला बहिष्कार घ्यावा लागला. आमचा असा आरोप आहे की शासनानं तो आमच्यावर लादलेला अशा प्रकारचा आंदोलनाचा प्रकार आहे, शासनच याला जबाबदार आहे. आमची विनंती आहे आपल्या माध्यमाच्या निमित्ताने की आपण शासनावर आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना तातडीनं यात दखल घ्यावी आणि आमच्या न्याय मागण्यांची पूर्तता करावी अशी आमची नम्र प्रार्थना आणि विनंतीसुद्धा या निमित्तानं आहे. मी डॉक्टर अविनाश बोर्डे, अध्यक्ष विजुक्ता.